डिवाईन एंजल्स. म्हटलं जातं, भूतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो, भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो, पण आयुष्याचा खरा आनंद फक्त वर्तमान काळच देऊ शकतो. जर आपल्याला आपल्या जीवनातील भविष्याच्या स्वप्नांना पूर्ण करायचंय, तर त्यासाठी निरंतर कठोर परिश्रम करावं लागेल. जर आपण असं नाही केलं तर नक्कीच संपूर्ण जीवन फक्त स्वप्न बघण्यातच निघून जाईल. जिंदगी यूही गुजर जाएंगी और सपने भी पूरे नहीं होंगे. तर त्यासाठी जीवनामध्ये परिश्रमापासून पळायचं नाही आहे, परंतु परिश्रम करण्यासाठी नक्की तयार राहायचं आहे. परिश्रम करणाऱ्यालाच सफलता मिळत असते आणि परिश्रम करणाराच स्वप्नांना पूर्ण करू शकत असतो. त्यामुळे भविष्याच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी नक्कीच आज आपण चांगले पाऊल उचलले पाहिजे. आज आपल्या कार्यात स्वतःला व्यस्त केलं पाहिजे, कारण म्हटलं जातं, फ्युचर इज नॉट वी प्लॅन फॉर टुमारो, ॲक्च्युली इट इज द रिझल्ट ऑफ व्हॉट वी डू टुडे. लेट्स डू द बेस्ट इन प्रेझेंट, यू विल डेफिनेटली एन्जॉय द फ्युचर. तर आपल्याला आपलं भविष्य किंवा उद्या आनंदित घालवायचं आहे, स्वप्नांना पूर्ण करायचं आहे, तर आज तुमचा प्लॅन व्यवस्थित करा आणि त्या प्लॅनला सक्सेसफुल करण्यासाठी तयार राहा, कारण त्यासाठी आपल्याला कर्मठ व्हावं लागेल, कर्म किंवा परिश्रम करण्यासाठी तयार राहावं लागेल. भविष्याच्या स्वप्नांना साकार स्वरूप देण्यासाठी किंवा भविष्य खूप सुंदर बनवण्यासाठी वर्तमान ही त्याची पायाभरणी आहे. त्याच्यामुळं वर्तमानात जगा, वर्तमानात केलेल्या प्लॅन्सला प्रॅक्टिकल रूप देण्यासाठी कर्मठ व्हा, कर्म करत राहा आणि आपल्या सतसत विवेक बुद्धीला जागृत ठेवा. हाताच्या रेषांमध्ये भविष्य शोधू नका, कारण ज्यांचे हात नसतात त्यांचं सुद्धा भविष्य तर असतंच ना. त्याच्यामुळे हाताच्या रेषात भविष्य न पाहता हातांनी चांगले कर्म करण्यात तयार राहा आणि सद्विवेक बुद्धीने सद्विचार करायला सुरू करा. तर विचारांची सुंदर गती, हाताने सत्कर्म, त्याच्याने भविष्याचे सुंदर स्वप्न साकार होऊ शकतील. त्यामुळे आत्तापर्यंत जे काही घडून गेलेलं आहे, तर त्यासाठी मनातून एक चांगला थॉट क्रिएट करा, डिअर पास्ट थँक यू फॉर ऑल द लेसन्स अँड डिअर फ्युचर आय एम रेडी. तर तयार रहा आपल्या भविष्याच्या स्वप्नांना पूर्ण रूपाने साकार स्वरूप देण्यासाठी. ओम शांती.